Hello friends, last period we have seen the explanation of the poem The Twins. विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ्यपुस्तक तासाला द ट्विन्स ही कविता पाहिलेली आहे. देर आर फोर स्टांजास ऑफ पोएम द ट्विन्स एंड नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश वर्कशॉप ऑफ अ पोएम द ट्विन्स. याच कवितेचं आपण इंग्लिश वर्कशॉप आहे की जे पेज नंबर 59 वरती आहे. मी तर लिहिलेलं आहे फळ्यावरती पेज नंबर 59. So, open your textbook page number 59 and look at as well as solve in your notebook or workbook. There are some questions here. Question number first. Rewrite Putting putting the mistake mistakes in the speaker's life in the speaker's life speaker's life in their proper order in their proper order react punale putting the mistakes of speaker like karan ya tikani speaker narrators an account of his life tyacha jivanatil maithi ya tikani dilele ahe ani it's proper order ya tikani kasa jumbling karnar order dile baka sadharan 6 vakya ahet baka A, B, C, D, E, F. पण हे कसं आहे जमनी ऑर्डर आहे कुठेही जमनी करणार आहे पण ते क्रमाने लिहिलं आपल्याला बघूया मी आपण ऍट फर्स्ट आय रीड द सेंटेन्स अँड देन वी राईट रिराईट प्रॉपर ऑर्डर ओके पहिल्यांदा आपण वाचूया आपण आणि त्यानंतर क्रमाने आपण लिहूया फर्स्ट वन ए He got beaten up often at school. Speaker says us. आपल्या स्पीकरने त्या बोलतो जे कविता कथन केली आहे त्याने काय सांगितलं आपल्याला की ही गॉट बीटन अप ऑफन ऍट स्कूल की त्याला शाळेमध्ये वारंवार ठिकाणी चोप दिला जात असत बी द स्पीकर प्राईड बिकेम हिज अ ब्रदर्स वाईफ तो स्पीकर म्हणतोय की जो आपला कविता त्याने सांगितलेली आहे कविते जो सांगतोय व्यक्ती तसं त्याचं म्हणणं असं आहे की त्याची बायको आहे त्याची बायको होणारी नववधू जी आहे त्याच्या होणारी नववधू त्याच्या बायकोची त्याच्या मित्र भावाची बायको होते थर्ड वन द स्पीकर डेस्परेटली आस्क फॉर गायडन्स आणि त्या एक निरंतरपणे त्याच्या मार्गदर्शनाबद्दल तो विचारतो त्यानंतर नो वन नो वन इन अ फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज या कुटुंबातील एकही सदस्य की त्या ओळखू शकत नाही त्या बेबीतील कोण नक्की कोण आहे ते ऍट द नेमिंग सेरेमनी म्हणजे जेव्हा आपल्याकडे बारसे म्हणतो आपण की नामकरणाचं नाव आहे की नामकरण विधी नामकरणाच्या वेळी किंवा बारशाच्या वेळी काय होतं रॉंग नेम्स चुकीचे नाव वी आर गिव्हन टू ट्विन ब्रदर्स की नामकरणाच्या वेळी देखील त्यांची नावं चुकीची दिली जातात अँड लास्ट वन इवन इफ डेथ इज इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्प्रेड
ड्यूरिंग ब्युरियल तर केवळ याच्या जेव्हा थांबले नाही तर जेव्हा मरणाच्या प्रसंगाच्या वेळी सुद्धा एक जण मरतोय दुसऱ्या त्या ठिकाणी दफन केलं जातं अशा प्रकारचे हे शेवटचे वाक्य आहे. तर मला वाटतं पहिलं वाक्यामध्ये असेल की नो वन इन द फॅमिली आपण क्रमांक लिहूया आपण फर्स्ट वन नो वन कोणते नो वन नो वन इन द फॅमिली फॅमिली कुड डिस्टिंग्विश डिस्टिंग्विश बिटवीन द बिटवीन द ट्वीन बेबीज सेकंड वन दुसरा पण कुठला आहे बघा तर ई आकडा आहे ई म्हणजे कुठला आहे ऍट द नेमिंग सेरेमनी ऍट द नेमिंग सेरेमनी सॉरी सेरेमनी रॉन्ग मीन्स wrong names were given to the were given to the two twin brother third one स्कूल fourth one see ye bada the speaker desperately asked for guidance नंबर फिफ्थ कुठलं फिफ्थ आहे बी बघा द स्पीकर्स ब्रँड बिकम ब्रँड बिकम बिकेम हिज अ ब्रदर्स वाईफ अँड लास्ट वन सेंटेन्स even in death even in death the twins were not the twins were not they are not fair
सेलर डूरिंग रियर दिस इज अ दे राइट पुटिंग द मिस्टेक्स इन अ स्पीकर्स लाइफ ओके अशा प्रकारे हे क्रमाने वाक्य असे त्यांच्या जीवनामध्ये घडलेले आहे नाउ क्वेश्चन नंबर सेकंड पिक आउट अ सिच्युएशन इन द लाइव्स ऑफ द ट्विन्स व्हिच आर टू एब्सर्ड अँड अ सेन्सलेस टू बिलीव म्हणजे त्या जुळ्यांच्या जीवनातील काही हास्यास्पद व मूर्खपणाच्या किती देर आर फोर सिच्युएशन आहे चार घटना त्या ठिकाणी लिहायच्या तर तुम्ही कविता वाचून त्या ठिकाणी ॲट फर्स्ट रीड द पोएम अँड राईट फोर सिच्युएशन नाही ना चार अशा कंडिशन या ठिकाणी तुम्ही लिहू शकता आता क्वेश्चन नंबर थर्ड पहा काय बघा वेव डायग्राम आहे वेव डायग्राम आहे आपण तो पाहूया काय कंप्लीट द वेव डायग्राम क्वेश्चन नंबर थ्री ए कंप्लीट द वेव डायग्राम वेव डायग्राम लिहिलं आहे तू काय करायचं आहे सोडवायचा विद्यार्थी तर तुम्हाला सोडवून दिले दोन काय पोएम युजेस पोएम युजेस ह्युमर ह्युमर टू की कवी ना काय विनोदी गोष्टी आहेत एका ठिकाणी केलेले आहेत वापरलेले आहेत उपयोग केले आहेत त्याच्यामध्ये बघा सोडवून दिले क्रिएट लाफर क्रिएट लाफर अशा प्रकारे सोडवून दिले आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल पोएट युजेस ह्युमर टू तर मेक बघा मेक रीडर्स हॅप्पी वाचकांना कवीने काय केलं आहे आनंद मिळवलं आहे ते हॅव अ सेन्सेस ऑफ हॅव अ सेन्सेस ऑफ ह्युमर ओके हॅव अ सेन्सेस ऑफ ह्युमर असे कवी म्हणते त्यानंतर टू एंटरटेनमेंट इंटरटेन रीडर्स
लास्ट वन टू क्रिएट गुड मूड अशा प्रकारे काय केलं असेल क्रिएट लाफर लोकांना साहजिकच त्या ठिकाणी वाचक लोक रिवर्स हसत असणार आहेत हास्य ठिकाणी निर्माण होत आहे टू इंटरटेन रीडर्स थोडक्यात वाचकांचं मनोरंजन टू क्रिएट अ गुड मूड एक चांगला मूड तयार करणे निर्माण होतो तयार होतो हे दिलेलंच आहे हॅव सेन्सेस ऑफ ह्युमर त्या ठिकाणी थोडस विनोदी आपल्या जा विनोदी गोष्टी जाणवतात अँड मेक द रीडर्स हॅपी ज्यावर ह्या कविता वाचल्यानंतर साहजिकच जे वाचक आहे जर तुम्ही विद्यार्थी आहात आम्ही शिक्षक आहोत किंवा बाकीचे लोक जे वाचणारे जे असतात वाचक ते अतिशय आनंदी होतात ती कविता तुम्ही देखील त्या ठिकाणी आनंद घेतला असणार की असं प्रकारचं शक्य आहे परंतु एक मनोरंजक म्हणून एक हॅपी म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी दिलेले बघा शेवटचं वाक्य छान दिलेलं आहे नेडर सेज व्हेन आय डाईट तो काय म्हणतो की जेव्हा मी पेलो द नेबर्स कॅम अँड ब्रीड ब्रदर जॉन आपली हास्यसुद्धा गोष्ट आहे का नाही की जेव्हा मी पेलो आपल्या कवितेचं सांगणारा जो निवेदक आहे तो काय म्हणतो की जेव्हा मी पेलो तेव्हा शेजारी लोक त्या ठिकाणी एकत्र गोळा झाले आणि मला पुरायच्या ऐवजी काय केलं माझा भाव जॉन त्याला त्या ठिकाणी दफन केलं किंवा पूर्ण म्हणजे हे की हास्यास्पद गोष्ट आहे की आणि वाचल्यानंतर आपण खूप आनंद देतात म्हणजे थोडक्यात टाइमपास होत आहे की नाही बी आकडा बी आकडा काय राईट इन टू लाईन्स फ्रॉम द पोएम की कुठल्या कवितेला वळी दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस की तुम्हाला ज्या कुठल्या विनोदी वाटतात त्या गोष्टी दोन वाटते त्या ठिकाणी लाईन लिहायला सांगितलेलं आहे अँड द पिक आउट लाईन्स दॅट कंटेन्स पेज नंबर 60 वरती पाहिजे की पिक आउट द लाईन्स दॅट कंटेन्स हायड्रेशन पण अँड हायपरबोल आपण पाठीमाग वॉर्मिंग अपमध्ये हायपरबोल वगैरे हायड्रेशन वळे पाहिलेले आहेत तो वळे तर त्याच्यातल्या काय करायचं या प्रत्येक फिगर्सनी जे आहे ते भाषालंकार त्या भाषालंकारचे मग हायड्रेशन असेल पण असेल आणि हायपरबोल की हायपरबोलचं असं की तो आम्ही अतिशयोक्ती आहे तर ह्या प्रत्येक काय करा दोन दोन वळे आपल्याला काय करायचं तर लिहायचे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे की पिक आउट फ्रॉम द पोएम सेट ऑफ वर्ड दॅट जनरेट टू टुगेदर की आपण जे वॉर्मिंग अप कसं पाहिलं आहे की कविता सुरू करण्याच्या अगोदर तर फॉर एक्झाम्पल किट अँड किट कप अँड स्वासर निर अँड थेर हे जे आपण वाक्य पाहिजे कशा प्रकारे काय करायचं लिहाय सांगितलेलं की जोड शब्द किट अँड किट म्हणजे सगळे स्वरे जसं कप अँड स्वासर कप आणि बसी स्वीड ऑर डेल अँड थेड अशा प्रकारे काय करायचं तुम्ही जनरली सर्वसामान्यपणे आढळणारे ते शब्द लिहा बाकीचे काही मोठे प्रश्न जे काय आवश्यकता नाही राईट इन अ नोटबुक द समरी ऑफ दिस पोएम इन अबाउट 15 to 20 लाईन्स इन युअर पोर्ट तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये 15 to 20 वळे त्या ठिकाणी कवितेचे समरी सारांश लिहाय सांगितलेले आहे and write an appreciation of the poem which reference to all points mentioned in the on page number 3 hey but a very important question here a appreciation rasagrahan ya the twin ya kavita rasagrahan kay karayche lihayche tumhala maiti aahe ki kay rasagrahan je kay ki name of the poet name of the poem pehla mat kavita cha naav the name of the poet the gross speech rhyming scheme वगैरे वगैरे जे आहेत आपण ते पहिल्या कवितेपासून सोडून घेतलेलं आहे ते काय करायचं कवितेचं रसग्रम किंवा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ॲट द ट्विन्स याबद्दल तुम्ही लिहू शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ते पूर्ण करायचं सर्व वर्गबुकमध्ये किंवा तुमच्या वर्गपटाच्या वहीमध्ये जे तुमच्याकडे असेल ते पूर्ण करायचे आणि वेळेच पूर्ण करा नंतर तुम्हाला मग वही मागितली जाणार तेव्हाच तुमच्याकडे वही असायला पाहिजे कारण का त्याच्यावरती तुमचं मूल्यमापन अवलंबून आहे त्याच्यामुळं सर्व लेखन साहित्य तुमचं पूर्ण असायला पाहिजे आणि बरंचसं मी तर वर्गामध्येच हे तुम्हाला पूर्ण करून घेतोय तर थोडंफार राहते तुम्ही ते पूर्ण करायचं आहे आणि वेळेत पूर्ण करा आणि नंतर तुम्हाला मी वह्या तपासायला घेऊ हां तेव्हा तुम्ही ते वह्या तपासायला द्यायचे ठीक आहे ओके थांबूया ठिकाणी आपण